नमस्कार, मी प्रवीण जोशी। मंडळी, आज पौष शुक्ल षष्ठी शक 1943 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी, जिल्ह्यामध्ये 170,000 अधिक मतदारांची नव्याने नोंदणी। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचं महानगरपालिकेचं आवाहन। आणि पाच पाकाडीतल्या चाळीतील 450 कुटुंबियांचं हक्काच्या घराचं स्वप्न तब्बल 20 वर्षानंतर साकार। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनानं घातलेल्या निर्बंधांचं काटेकोरपणानं पालन करण्यासोबतच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीचा वापर करण्याचं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे। राज्यात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढत असून राज्य शासनानं कडक निर्बंध घातले आहेत। या निर्बंधांची अंमलबजावणी महानगरपालिका क्षेत्रात काटेकोरपणानं करण्यात येत आहे। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी तसंच संपूर्ण पालिका प्रशासन प्रामाणिकपणानं प्रयत्न करते। विनाकारण घराबाहेर पडणं, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणं तसंच मास्कचा वापर न करणं नागरिकांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळं कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहेच, पण नागरिकांनी देखील जबाबदारीनं वागणं अत्यंत गरजेचं आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझर हे अत्यंत प्रभावी उपाय आहेत। तरी नागरिकांनी या त्रिसूत्रीचा वापर करण्याचं आवाहन महापौर आणि महानगरपालिका आयुक्तांनी केलं आहे। 50 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत TJSB बँकेचा 50व्या वर्षाचा कार्यक्रम साजरा झाला। TJSB सहकारी बँक 5 फेब्रुवारी रोजी 50 वर्ष पूर्ण करते। या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या अनुषंगानं बँकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। या निमित्तानं बँकेतील 50 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। 1972 साली बँकेची स्थापना झाली। त्या सुरुवातीच्या काळापासून बँकेत काम केलेल्या कर्मचाऱ्यापासून ते 2021 सेवानिवृत्त झालेले अलीकडील निवृत्त कर्मचारी आणि सध्या सेवेत असलेल्या तरुण कर्मचारी वर्ग या सर्वांना एकत्र आणण्याची कल्पना बँकेनं प्रत्यक्षात आणली। सुंदर सुगंधी सोनचाफ्याची फुलं देऊन प्रत्येकाचं स्वागत करण्यात आलं आणि त्यांची विशेष सन्मान करण्यात आला। या 50 कर्मचाऱ्यांच्या रूपात जणू काही बँकेच्या 50 वर्षाचा चालता बोलता इतिहासच प्रकट झाला होता। या सर्वांनी सांगितलेल्या जुन्या आठवणीतून पुन्हा एकदा जुना काळ जिवंत झाला। बँकेत चांगलं करिअर करण्याचं आणि भविष्य घडवण्याचं स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर TJSB ही अगदी योग्य जागा आहे जिथं तुम्ही आज आहात, असं प्रतिपादन सतीश कोरांने यांनी नवीन कर्मचाऱ्यांना उद्देशून केलं। पाच पाखाडीतील चाळी 10x10 खोल्यांमध्ये वास्तव्याला असलेल्या जवळपास 450 कुटुंबियांनी हक्काच्या पक्क्या आणि मोठ्या घरामध्ये वास्तव्याचं स्वप्न 1997 साली पाहिलं होतं। झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतून या कुटुंबियांसाठी इमारती उभारण्याचा निर्णय देखील झाला। अनेक वर्षानंतर हे स्वप्न आता साकार झालंय। गेल्या 2 तपामध्ये या स्वप्नामध्ये अनंत अडचणी उभ्या ठाकल्या, मात्र जयेंद्र गाला यांच्या कुटुंबियामुळं हे स्वप्न साकार झाले।
गेली अनेक वर्ष विस्थापितांसारखं भाड्याच्या खोल्यांमध्ये वास्तव्य करणारी ही कुटुंब आता आनंद सावली या 24 मजली सुसज्ज टॉवर्समध्ये सुखावली आहेत। ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाच्या मागील बाजूस अनेक चाळी होत्या। छोट्या छोट्या घरांमध्ये वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबांना झोपडपट्टी पुनर्विकास योजनेअंतर्गत हक्काचं पक्कं घर देण्याचं स्वप्न आनंद दिघे यांनी दाखवलं होतं। त्यामुळेच या प्रस्तावित योजनेचं आनंद सावली असं नामकरण करण्यात आलं। या योजनेसाठी जुळवाजुळव सुरू झाली। 2011 नंतर इथल्या 450 कुटुंबियांचं स्थलांतर करून त्यांच्या चाळी पाडण्यात आल्या। 2 वर्षात नव्या इमारतीमध्ये घर मिळतील अशी या कुटुंबियांची आशा होती, पण निर्माण झालेल्या अनेक अडथळ्यामुळं हा प्रकल्प रखडला। हा प्रकल्प पूर्ण करण्याची तळमळ असलेल्या जयेंद्र गाला यांचं देखील मध्यंतरी आकस्मिक निधन झालं, त्यामुळं स्थलांतरित झालेली कुटुंब अक्षरशः हवालदिल झाली। कोरोना संक्रमणाच्या काळात निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीमुळं 4 महिन्यांचं भाडं देणं विकासकांना शक्य नव्हतं, त्यामुळं अनेक कुटुंबांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला। मात्र गाला कुटुंबियांनी या प्रकल्पामध्ये अनेक अडथळे नेटानं दूर केले। प्रचंड आर्थिक गुंतवणूक असलेला हा प्रकल्प आपल्या भागीदारांकडून स्वतःच्या खांद्यावर घेतला। त्यानंतर 2 वर्षाच्या विक्रमी काळात 24 मजल्यांचं 2 टॉवर्स उभे करून 450 चाळकऱ्यांसह पालिकेच्या विविध प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या 550 जास्त कुटुंबियांना हक्काचं आणि प्रशस्त घर उपलब्ध करून दिलं। 2 दिवसापूर्वी विकासक आणि SRA प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कुटुंबांना आपापल्या मालकीच्या घराच्या चाव्या वाटपाचा हृदय सोहळा संपन्न झाला। विस्थापितांच्या जवळपास 10 वर्षाचा भाड्याचा भार उचलून प्रकल्प पूर्ण करण्याचं हे दुर्मिळ उदाहरण म्हणावं लागेल। कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरात 78 लसीकरण केंद्रांवर अधिक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू असून कोरोनाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचं आवाहन महापौर आणि महानगरपालिका आयुक्तांनी केलं आहे। कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीचा डोस देण्याचं काम सुरू आहे। शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महानगरपालिका तसंच खाजगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात येतोय। प्रत्येक या लसीकरण सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकारी, व्हॅक्सिनेटर, डेटा ऑपरेटर आणि निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे। शहरात आत्तापर्यंत 27,857 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर 18,594 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला। 31,512 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना पहिला तर 18,589 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला। 45 ते 60 वयोगटातील 315,105 लाभार्थ्यांना पहिला तर 257,657 लाभार्थ्यांना दुसरा डोस, 60 वर्षावरील 207,803 लाभार्थ्यांना पहिला तर 143,205 लाभार्थ्यांना दुसरा डोस, तसंच 18 ते 44 वयोगटातील 835,192 लाभार्थ्यांना पहिला तर 657,542 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला। 15 ते 18 वयोगटातील 23,303 मुलांचं लसीकरण पूर्ण झालं असून 721 गर्भवती महिला, 2,325 स्तनदा माता, 52 तृतीयपंथी आणि अंथरुणाला खिळून पडलेल्या 602 व्यक्तींचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे। महानगरपालिकेच्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण 25,36,358 नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी
ठाणे महापालिकेत सहकार्य करा, ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे ते निवास स्थानक दरम्यान 10 जानेवारी पर्यंत रेल्वे प्रशासनाकडून विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आल्यानं प्रवाशांच्या सोयीसाठी महापालिकेच्या परिवहन सेवेकडून ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि चेन्नई कोळीवाडा ते दिवा या मार्गावर जादा बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं। प्रवाशांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन सेवेच्या वतीनं करण्यात आलं। रेल्वे विभागाकडून आज दुपारी 2 वाजल्यापासून सोमवारी पहाटे 2 वाजेपर्यंत अभियांत्रिकी कामांसाठी विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आला। या कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी परिवहन विभागाकडून विशेष जादा बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं। यामध्ये ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन या भागावर सरासरी 5 मिनिटांच्या प्रस्थानानंतर दिवसभरात 230 बस फेऱ्या आणि चेन्नई कोळीवाडा ते दिवा या भागावर 10 मिनिटांच्या प्रस्थानानंतर दिवसभरात 102 बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं। तसंच प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि संचलनावर देखरेख करण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानक, चेन्नई कोळीवाडा आणि मुंब्रा रेल्वे स्थानक इथं पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। छायाचित्रांसह मतदार यादीच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत 5 जानेवारी रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करण्यात आली। जिल्ह्यामध्ये नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या 1,70,699 इतकी असून जिल्ह्यात आता एकूण मतदारांची संख्या 64,66,798 एवढी झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली। जिल्ह्यामध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 जानेवारीपूर्वी आणि विशेष संक्षिप्त कार्यक्रमानंतर जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर प्रमाण 841 वरून 843 इतकं झालं आहे। 5 जानेवारी रोजी जिल्ह्यात एकूण मतदार 64,66,798 असून त्यात महिला मतदारांची संख्या 29,57,014 तर पुरुष मतदारांची संख्या 35,09,042 इतकी आहे। इतर मतदारांची संख्या 742 आहे असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं। मतदार नोंदणी कार्यक्रमात 9,70,699 एवढ्या मतदारांची वाढ झाली असून त्यामध्ये महिला 81,676 तर पुरुष 88,784 आहेत आणि इतर मतदारांची संख्या 239 आहे। 1 जानेवारीला जिल्ह्यातील मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेले 8,35,508 इतके मतदार होते स्थलांतरित आणि छायाचित्र नसलेले 5,10,301 इतक्या मतदार वगळण्यात आले आहेत। जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत 742 तृतीयपंथी मतदारांची नोंदणी करण्यात आली। अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे। पर्यावरण अभ्यासक आणि पत्रकार प्रशांत सिनकर यांना साप्ताहिक ठाणे नवादूत यांनी आयोजित केलेल्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती सन्मान सोहळ्यात पत्रकारिता आणि पर्यावरण संवर्धन जनजागृती याबाबत केलेल्या कार्याकरता जीवन गौरव या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। पत्रकार दिनी मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणे इथं झालेल्या अनेक क्षेत्रातील मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आलं। त्यावेळी प्रशांत सिनकर यांना जीवन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं। कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम जिल्ह्यात गतिमान असून जिल्ह्यात 70,908 नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं। जिल्ह्यात आत्तापर्यंत 1,13,86,134 डोसेस देण्यात आले। जिल्ह्यात आत्तापर्यंत पहिला डोस 65,11,018 नागरिकांना तर 48,75,116 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला।
दिवसभरात लसीकरणाचे सुमारे 488 सत्र आयोजित करण्यात आली होती। जिल्ह्यात कोरोनाचे 7958 नवीन रुग्ण आढळले तर दिवसभरात एकाचा मृत्यू झाला। सध्या जिल्ह्यात 16509 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आतापर्यंत 11625 जणांचा मृत्यू झाला। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 2442 नवीन रुग्ण आढळले तर एकही मृत्यू नाही। सध्या 2111 रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 3994 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला। कल्याण डोंबिवलीमध्ये 1020 नवीन रुग्ण आढळले तर एकाचा मृत्यू झाला। सध्या 3068 रुग्ण उपचार घेत आहेत तर आतापर्यंत 2854 रुग्ण दुर्दैवी मृत्यू पावले। ठाणे ग्रामीणमध्ये 278 नवीन रुग्ण आढळले तर एकही मृत्यू नाही। सध्या 874 रुग्ण उपचार घेत आहेत, आतापर्यंत 1240 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। जिल्ह्यामध्ये 170,000 अधिक मतदारांची नव्याने नोंदणी। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचं महानगरपालिकेचं आवाहन आणि पाच पाखाडीतल्या 450 कुटुंबियांचं हक्काच्या घराचं स्वप्न तब्बल 20 वर्षानंतर साकार। तर या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।